das war sie. So lang. Okay? आता मला कुठे कुठे दुखते ते मला सांगायचं. इथे ना बरोबर थोरॅसिक. T17 ये दुखता ना. जो पैरास्पाइनल मसल है ना इनका बहुत स्टीफ हो गया है दोनों से. पैरास्पाइनल मसल इकड़े दुखता. ये ट्रेपिजियस मसल भी इनका बहुत टाइट है. इकड़े दोनों तरफ ट्रेपिजियस मसल जो है बहुत स्टीप है इनका. ये और यहाँ थोरसिक 17 यहाँ पे और लंबर में L4 L5 थोड़ा सा ऊपर आ गया है. ये देखिए ये ना. हाँ वही है. मोटा श्वास लिया सोडा बिल्कुल फ्री सोडा था. रिलैक्स लो सोडा. रिलैक्स श्वास घ्या सोडा. सरळ झोपा सोडा बिलकुल फ्री सोडायचं. बिलकुल बॉडी ना रिलॅक्स. ओके सी फोर सी फाइव के हो एडजस्टमेंट करो सर्वाइव करो. सी फोर सी फाइव रिलैक्स बिल्कुल फ्री रिलैक्स रिलैक्स. ठीक है अरे इतना कुछ और मत करो. हाँ मोटा श्वास सोड़ा बिल्कुल फ्री सोड़ा. रिलैक्स रिलैक्स. थोड़ी खाली सर और खाली अजून खाली अजून खाली. असं ठेवा असं पकडा. L4 L5 ही ॲडजस्टमेंट करूया आपण. मोठा श्वास घ्या सोडा बिलकुल बॉडी फ्री सोडायची. रिलॅक्स मोठा श्वास घ्या सोडा. ओके फाइव मिनट देख सकते आप शॉर्ट है दिख रहा है राइट लेग. ओके हाँ हाँ मोटा है थोड़ा सा.
दो सोडा, बस देख सकते हैं, देख सकते हैं। ओके लाइक दैट। लूज सोडा से बिल्कुल बिल्कुल फ्री। ओके सेम, बिल्कुल फ्री छोड़ना है, बिल्कुल बस लंबा सांस लीजिए, छोड़िए बस छोड़ा, बिल्कुल फ्री छोड़ा। बिल्कुल फ्री सोडा की बोलिए, रिलैक्स साबुन बगैर कितनी कमी जाना, खूब कमी जाना, लूज सोडा चाहिए सर, बिल्कुल सोडा, क्या मोटा सा सोडा, बिल्कुल फ्री सोडा। छोड़ा ओके, दूध छोड़ा टाइट नहीं करेगा, एकदम नॉर्मल स्टूडेंट भी कम कर सभी सूजन खूब गर्म खूब जाने खूब खूब फर्क पड़ गया, खूब मजे हो गए। पक्का था कमरे से कर भी ना ले ना ना ना, पाता ना लगता। ओके एक मिनट फ्री सो, बिल्कुल एकदम मोटा श्वास गया, छोड़ तसे लांब करायचे, माझ्या हातावर ठेवा, चालायचं नाही, जागेवर उभं राहायचं। हे थोरॉसिक की आपण ऍडजस्टमेंट कर रहे हैं, T1 T3 का। ओके मोटा श्वास गया, सोड़ा बिल्कुल ठीक है, बस मावशी नाव काय तुमचं? माझं नाव शनिव शरद तांबे, अच्छा कुठे राहिलात तुम्ही? मी वाकोला सांताक्रूज मध्ये। बर बर, तुम्हाला माझ्या बद्दल कसं कळलं?
माझ्या तुमच्याबद्दल मला पहिला त्रास होतो म्हणून माझा एक मानलेला मुलगा आहे, वाकोला पोलीस स्टेशन मध्ये कामाला येतो पोलीस मध्ये, त्याचं नाव आहे नरेश तळेकर. त्यांनी मला सांगितलं की रोज रोज हे करण्यापेक्षा तू एकदा यांच्याकडे जा म्हणून. तर मी बोलली ठीक आहे म्हणून. मग त्यांनी मला ऍड्रेस वगैरे दिला, ऍड्रेस दिला. त्याच्यानंतर मग माझ्या मिस्टरांना सांगितलं, मग या ठिकाणी मी आली. आता माझ्याकडे ट्रीटमेंट तुमची चालू आहे. काय काय त्रास होता तुम्हाला? मला मानक्याचा प्रॉब्लेम होता, नसा जाम झालेला, कमरेचा प्रॉब्लेम होता, तोही जाम पूर्ण म्हणजे शरीर माझा. किती वर्षापासून? पाच सहा वर्षापासून मला एका ठिकाणी बसून बसून हा विचार करून करून माझा कुठे जाणं नाही येणं नाही, माझ्या शरीराच्या नसा पूर्ण दबल्या होत्या. बरं, आता माझ्याकडे ट्रीटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय आता? मला खूप बरं वाटतंय. म्हणजे मला कुठे बाहेर जायला आवडत नाही, पण मला आराम पडला पण मी सकाळी लवकर उठून या ठिकाणी येते तुमच्याकडे, कारण मी कुठे जात नाही. पण मला आता बोलला तरी ना 99% मला तर खूप फरक पडले. अरे वा, चांगली. बरं, कशी ट्रीटमेंटनी माझी कशी वाटली? खुश आहेत एकदम? म्हणून तर आलो ना तुमच्याकडे. आता मी एकदा गेल्यानंतर दुसरीकडे जातच नाही. अच्छा, पण आज मी तुमच्याकडे ही माझी सातवी वेळ आहे मी इथे आली आहे. मला खूप छान वाटलं आणि मी लोकांनाही सांगते आणि लोक तुमच्याकडे मी ऍड्रेस दिलेला आहे लोकांना, लोक तुमच्याकडून सुरुवात करतील येण्यास. मावशी आहेत, त्यांना गेली 5 वर्षापासून त्रास होता, मानसिक तणाव पण त्यांना भरपूर होता. त्याच्यासाठी मी त्यांना कानात ते पॉईंट पण लावून दिले, ऑरिक्युलर थेरपी आपण ज्याला म्हणतो. माझ्याकडे आल्याच्या नंतर हे बघा, हे बघू शकता, हे पॉईंट आपण कानामध्ये सुद्धा लावून दिले. घरी असेच ठेवून त्यांना थोडं प्रेस करायला सांगत असतो आणि ते 6 ते 7 दिवस तसेच राहतात, म्हणजे पॉईंट ऍक्टिव्ह होत राहतात आणि मानसिक तणाव ज्या काही गोष्टी आहेत त्या कमी होत जातात. त्याच्यानंतर त्यांना आल्या मला विचारायचं, मी नक्की बरी होईन का? सांगितलं थोडस वेळ द्या, सासत सेटिंग होऊ द्या, मग मला सांगा तुम्ही. नाही, खूप फरक आहे आणि खरोखरच त्यांच्याकडे यावं आणि ह्या डॉक्टरांना उदंड औषध लावो, माझंही त्यांना औषध लावो. कारण ज्या कोण गरीब आहेत त्यांना ज्या वेदना होतात त्या वेदनापासून त्यांच्यासाठी तरी त्यांनी खूप चांगलं काम करतात आहे. आणि खरोखरच माझं आणि माझ्या घर कुटुंबापासून मी त्यांच्या मुलांबाळापासून सगळ्यांना परमेश्वराकडे प्रार्थना करते की उदंड औषध. धन्यवाद.